एक हाथ से एक चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां चाइना मिलने पर एक डॉक्टर ने लगभग आधे में ही सर्जरी रोक दी, जिससे चारों ओर इस बात की निर्भरता की जा रही है। आइए जानते पूरा मामला। दरअसल खाद के प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में परिवार नियोजन सर्जरी के लिए महिलाएं आई थी, जिन्हें एनेस्थीसिया दिया गया, लेकिन उसी दौरान चाय नहीं मिलने से नाराज डॉक्टर ने सर्जरी बीच में ही छोड़ दी, जिसके चलते इन चारों महिलाओं को इंतजार करते रहना पड़ा। इस चौंकाने वाली घटना का खुलासा होने के तुरंत बाद अन्य चिकित्सा अधिकारियों को सर्जरी करने के लिए बुलाया गया। इस आरोपी डॉक्टर का नाम डॉक्टर भलावी बताया जा रहा है। इस घटना के चलते जिले के वैद्यकीय परिप्रेक्ष्य में तूफान आ चुका है। डॉक्टर की प्राथमिकता मरीज की जान बचाना होना चाहिए, न कि अपनी सुख सुविधाओं की पूर्ति। लेकिन कई बार ऐसे मामले सामने आते हैं जिससे इंसानियत शर्मसार हो चुकी है। आरोपी डॉक्टर के खिलाफ समिति गठित की गई है और इस मामले में निष्पक्ष जांच कर आरोपी डॉक्टर पर कार्रवाई करने की मांग नागपुर जिला परिषद उपाध्यक्ष कुंदा राउत ने की है। मोधा तालुक्यातील खात PSC मध्ये फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन ठेवलेले होते शुक्रवारला 3 नोव्हेंबरला, आणि ते ऑपरेशन करण्यासाठी रामटेक तालुक्यातील RH दवाखाना आहे, जो राज्य शासनाच्या अंतर्गत येणारा दवाखाना आहे, तिथले डॉक्टर तेजराम भलवी यांना आपण तिथे बोलवण्यात आले होते। त्यांनी 4 ऑपरेशन केले आणि 4 ऑपरेशन सोडून चालले गेले अशी बातमी मला फोनवर कळवण्यात आली। तिथले पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर आणि जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल, मी ताबडतोब नागपूर जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी आहे त्यांना मी फोन केला आणि ताबडतोब दुसरी टीम पाठवून ते उरलेल्या जे 4 ऑपरेशन आहे महिलांचे ते ताबडतोब ऑपरेशन करण्यात आले। आणि मग सांगण्यात आले की त्यांना चहा नाही मिळाला म्हणून ते ऑपरेशन सोडून चालले गेले असं सांगण्यात आलं। ताबडतोब मी चौकशीचे आदेश दिले, 3 सदस्यांची कमिटी नेमलेली आहे आणि चौकशीचे आदेश आल्यावर यांच्यावर नक्कीच कारवाई केल्या जाईल। एवढं या ठिकाणी खूप गंभीर आहे आणि एक डॉक्टर जर चहासाठी असं सोडून जात असेल तर अशा डॉक्टरावर 300 जाणूनबुजून केलेलं कृत्य असल्यामुळे 304 ची कलम त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे। काही वेळानंतर जे चमू आली होती त्यांना BP त्रास असल्यामुळे त्यांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात न आल्याची माहिती मला मिळाली व त्यांनी काही पेशंटला गुंगीचे इंजेक्शन देऊन ठेवले होते व त्यांना तसेच सोडून व्यवस्था न झाल्यामुळे ते तिथून निघून गेले अशी माहिती मला मिळाली। त्यानंतर मी खात PSCमध्ये चौकशी केली व ताबडतोब मोदा पंचायत समितीचे सभापती सन्माननीय स्वप्नील श्रावणकर त्यांना तात्काळ माहिती दिली व त्यांनी जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत यांना या प्रकरणाची ताबडतोब माहिती देऊन त्यांनी नागपूरहून तुरंत ऑपरेशनकरता टीम पाठवली व त्यानंतर उर्वरित जे काही पेशंट होते ज्यांचे ऑपरेशन होते त्यांचे ऑपरेशन करण्यात आले व त्यानंतर ते प्रकरण सर्व सांभाळण्यात आला। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ मनीष टेमरे BCN News नागपूर।